नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधला पुढचा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे जलविद्युत निर्मिती केंद्र. जलविद्युत निर्मिती केंद्र म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, साठवलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थितिज ऊर्जा असते. मग धरणांमध्ये जे मोठमोठ्याल्या धरणांमध्ये जे पाणी साठवलेलं असतं त्यामध्ये प्रचंड प्रमाणावर स्थितिज ऊर्जा असते. ज्यावेळेला धरणाच्या मोऱ्यांमधून हे पाणी सोडलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये किती प्रचंड ऊर्जा असते, म्हणजे त्या स्थितिज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेत होताना आपण बघत असतो. बिलकुल याच ऊर्जेचा उपयोग करून त्या ठिकाणी विद्युत निर्मिती केली जाते. मग अशा पद्धतीने धरणात साठवलेल्या पाण्यापासून विद्युत निर्मिती साधली जाते, त्याला आपण जलविद्युत केंद्र असं म्हणत असतो. म्हणजे बघा, आता या ठिकाणी मोठमोठ्याले कोयनासारखे जे धरणं आहेत, धरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जलसाठा असतो, त्यामध्ये स्थितिज ऊर्जा असते. धरणाची जी काही भिंत असते त्या उंचीच्या जवळपास मध्यापासून एक मोठा पाईप खाली सोडलेला असतो धरणाच्या बाहेर. यामधून पाण्याचा वेगवान प्रवाह खाली येतो, म्हणजे स्थितिज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेत होतं, आणि हा वेगवान प्रवाह खाली असलेले टर्बाईनचे पाते फिरवतो. ह्या गतिज ऊर्जेचं रूपांतर पुन्हा जनित्रामध्ये गतिज ऊर्जेत केलं जातं. जनित्र फिरतं, जनित्र फिरलं की त्यापासून विद्युत निर्मिती साधली जाते. म्हणजे या गतिज ऊर्जेचं रूपांतर पुन्हा आणखीन विद्युत ऊर्जेमध्ये होत असतं. कुठल्याही प्रकारचं इंधन या ठिकाणी जाळलं जात नाही, कुठलीही रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी होत नाही. केवळ फक्त एका ऊर्जेच्या प्रकाराचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेच्या प्रकारात आपण करत असतो. अशा पद्धतीने जलविद्युत केंद्रातून आपण विद्युत निर्मिती करत असतो. तर तुम्हाला असं वाटेल कदाचित की मग तर वा, म्हणजे यापासून पर्यावरणाला कुठलाही धोका नाही. परंतु काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की ज्यावेळेला आपण मोठमोठाली धरणं बांधतो त्यावेळेला त्या ठिकाणी हजारो एकर सुपीक जमिनीचा नाश होतो, गावं विस्थापित होतात, काही परिसंस्थांचा ऱ्हास होतो. मग ही पर्यावरणाची हानीच आहे ना? तुम्हाला काय वाटतं?